नमस्कार एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज औदुंबर पंचमी आहे आज आपण त्याबद्दल काही माहिती पाहणार आहोत श्री दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाचे महात्मा आहे औदुंबर वृक्षाच्या ठाई साक्षात भगवान श्री दत्त प्रभूंचाच वास असतो अशी मान्यता आहे माघ कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हणतात यावर्षी औदुंबर पंचमी ही सोमवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी साजरी होत आहे औदुंबर वृक्ष पूर्वोतिहास व कल्पवृक्ष वरदान हिरण्य शिपू नावाचा एक दैत्य होता देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कोठेही त्याला मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने त्याला त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन दिल्यामुळे तो फारच उन्मत्त झाला होता त्याने स्वतःला अजिंक्य मानणे अगदी साहजिकच होते त्याच्या मुलाचे नाव होते प्रल्हाद तो मुलगा मात्र विष्णूभक्त निपजला त्याचे त्या हिरण्य शिपूने फार हाल केले अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्न करून पाहिले पण देवतारी त्याला कोण मारी अखेर दरवेळी मृत्युमुखातून प्रल्हाद सुखरूप परत बाहेर आलेला पाहून हिरण्य शिपू प्रल्हादाला म्हणाला काय रे तुझा तो रक्षक देव आहे तरी कुठे तो चराचरात सर्वत्र आहे महालाच्या या खांबामध्ये आहे का हो आहे हे ऐकताच हिरण्य शिपूने त्या खांबाला जोराने लात मारली तेव्हा कडाड असा आवाज होऊन वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा रूपात श्रीविष्णू बाहेर पडले तोच त्यांचा नरसिंह अवतार त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यक शिपूला त्या महालाच्या उंभरट्यावर आपल्या मांडीवर घट्ट पकडून ठेवून त्यांचे पोट फाडून थार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुरांचा वध त्याला मिळालेल्या विचित्र वरांवर मात श्री विष्णूने केला खरा परंतु त्या दत्त्याच्या पोटात जे कालकुट विष होते ते त्या रूपी विष्णूंच्या नखात भरले त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला ती भयंकर तापली होती त्यावेळी श्री महालक्ष्मीने मोठ्या प्रेमभराने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली आणि श्री नृसिंहांना त्या फळात आपली नखे खुपसवायला सांगितली त्या औषधांचा अप्रतिम परिणाम झाला व नृसिंहांच्या नखाचा दाह शांत झाला उग्ररूप नरसिंह शांत झाले तेव्हा लक्ष्मीवर विष्णू प्रसन्न झाले परंतु त्यांनी त्या औदुंबरालाही मोठ्या प्रेमाने आशीर्वाद दिला हे औदुंबर वृक्ष तुला सदैव फळे येतील तुझे नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल तुझे भक्तीने पूजन करणाऱ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुझे दर्शन होताच उग्र विष्णूसुद्धा शांत होईल औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात ते यामुळेच उंबर किंवा औदुंबर हा मुख्यत भारत श्रीलंका म्यानमार ऑस्ट्रेलिया या देशात आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत उंबर व काकुंदुंबर हिंदीमध्ये गुलर असे उंबराला म्हणतात भारतात व महाराष्ट्रात हा वृक्ष मोठ्या प्रमाणात जंगलात शेताच्या बांधावर गडकिल्ल्यात नदीच्या काठावर आढळतो याला संस्कृतमध्ये औदुंबर हे नाव आहे उंबर या वृक्षाची उंची पंधरा ते अठरा मीटर असते पाने गडद हिरवी मोठी एकाड एक आणि अंडाकृती किंवा आयताकृती असतात तसेच या झाडाच्या पानावर होड असतात साल पिंगट करडी गुळगुळीत आणि जाड असते झाडाच्या वयामध्ये बुंध्याच्या व फांदीच्या सालीची जाडी शून्य पॉईंट पाच ते दोन सेंटीमीटर असू शकते तसेच खोडाच्या पृष्ठभागावर पांढऱ्या उंतीचे पापुद्रे वेगळे होताना दिसतात फळे दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाची असून जांभळट व मोठ्या फांद्यांवर घोसांनी लटकलेली असतात या झाडांच्या खोडाच्या जवळ झुपक्यानी गोल फळे येतात ही फळे कच्ची असताना हिरवी तर पिकल्यावर लाल रंगाची होतात त्यांना सामान्यपणे उंबर म्हणतात पक्षी ही फळे खातात त्यांच्या विष्टीतून उंबराच्या बीजांचा प्रसार होतो उंबराला फूल नसते असा एक गैरसमज आहे ते द्विलिंगी असून त्याला वर्षातून दोनदा फूल येतात फळ कापल्यास ही फुले दिसतात ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिकटा एवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाही त्यांच्या सहजीवनातून या कीटकांचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात निसर्गामधील भिन्न प्रकारच्या सजीवांच्या परस्परावरील अवलंबनाचे हे एक ठळक उदाहरण आहे वड पिंपळ उंबर व अंजीर या फळांची रचना ही फळात फुले अशी आहे यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात तर स्त्री जातीची फुले हे देठावरील भागात असतात या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुसंक असतात उंबराचे झाड म्हणजेच औदुंबर उंबऱ्याच्या झाडाला पार बांधला तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष आढळतो उंबर आणि श्री दत्तगुरूंचे नाते मात्र खूप घट्ट आहे भगवान दत्तात्रय प्रभूंचा हा प्रिय वृक्ष आहे उंबराचे फूल अर्थात फळ याला श्री दत्तात्रेयाप्रमाणेच तीन तोंडे असतात श्री दत्तात्रेयांच्या सर्व तीर्थस्थानांच्या ठिकाणी त्यांची मंदिरे औदुंबरांच्या छायेत किंवा मंदिराजवळ हा वृक्ष असतोच श्री दत्तात्रयांचे अवतार श्री स्वामी समर्थ व नवनाथ मंदिरांजवळ ही हा वृक्ष असतोच उंबराखाली दत्तांची वास्तव्य असते असा समज असल्याने त्यांची पूजा करण्यात येते व झाड तोडणे हेही घाय्य मानले जाते इतर झाडांप्रमाणे उमराला प्रथम फूल व नंतर फळ असा प्रकार होत असून एकदम आपणाला फळच दृष्टीस पडते तेव्हा सशाच्या सिंगाप्रमाणे ते अशक्य व दुर्लभ असा समज होऊन उंबऱ्याचे फूल दुर्मिळ वस्तू ही म्हण पडली आहे वड पिंपळ उंबर यांना त्रिमूर्ती म्हणतात श्री दत्तात्रयांचेही नाव त्रिमूर्ती आहे वटवृक्षाप्रमाणेच पिंपळ उंबर नाद्रुक पिंपरण ही भारताची जैवविविधता सांभाळणारी देशी झाडं शिवाय वडांप्रमाणेच विशाल असतात फक्त वडासारख्या या वृक्षांना पारंब्या नसतात हे झाड सर्वात जास्त भूजल पातळी वाढवण्यासाठी मदत करते काही जण तर सांगतात दररोज एक उंबराचे झाड जवळजवळ बाराशे लिटर आपल्या मुळांमार्फत पाणी भूजलास सोडते जर सर्व मुळ्या कापून मोजल्या तर त्यांच्या मुळांची लांबी मोजली तर अठ्ठेचाळीस किलोमीटर लांब असते एवढे महान जलसंधारणचे काम करीत असतो उंबर म्हणून त्याला दत्तगुरूंचे स्थान मिळाले आहे त्यांचे संवर्धनासाठी ही बाब पूर्वजांनी आपल्याला सांगितली आहे निसर्गतज्ञ श्री मारुती चित्तमपल्ली आवर्जून सांगतात प्रत्येक शेतकऱ्याने एक एकर शेतीमध्ये चारही बाजूला चार, चार उंबराची झाडं लावली पाहिजे जेणेकरून जवळपास पंचवीस ते पस्तीस टक्के पाणी बचत होईल शिवाय जगातील सर्वात श्रीमंत म्हणजे सुपीक माती उंबऱ्याच्या झाडाखाली असते असंख्य जीवाणूंनी तयार झालेली ही माती आपण आजही घटस्थापना करताना घटात टाकून त्यावर अनेक प्रकारचे भिजे लावतो तर मित्रमैत्रिणू कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला Происхождение.